संघाची धावसंख्या झाली 3 चेंडूवरती 3 धावा. देवा काळजी अर्थात विशाल या ठिकाणी सगळी काळजी देवावर सोडून या ठिकाणी फलंदाजीला सज्ज चांगल्या रीतीने टॅप केलाय. 1 धावा मिळते, 4 चेंडूवरती 4 सिंगल म्हणजेच 4 धावा या ठिकाणी भर टाकते निहाल मांजरेकर. पुन्हा एकदा संजय मांजरेकरची आठवण करून देणारा निहाल अतिशय उत्कृष्ट गोलंदाज असं लालबागच्या प्रभादेवीच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा चांगल्या रीतीने टॅप केला. 5 चेंडू 5 सिंगल या ठिकाणी मारलेत विशालनी. प्रत्येक चेंडूचा या ठिकाणी समाचार घ्यायचा प्रयत्न करतोय पण एकही चेंडू या ठिकाणी अजून निर्धाव केलेला नाही निहार याचा. मला सांगतायत की खरंच निहारीची गोलंदाजी फार सुंदर आहे. पुन्हा एकदा हा चेंडू निर्धाव जातोय अर्थात 1 षटक संपतंय. 1 षटकामध्ये धावसंख्या होते ती म्हणजे 5. विजय वैयक्तिक शतक आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय तो म्हणजे आकाश आणि संतोष त्याला सामोरे जाईल ज्याचं टीमचं नाव आहे देवा काळजी आणि साई सिद्धीचा चांगला फटका या ठिकाणी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अर्थात 2 धावांची या ठिकाणी भर पडतीये. 2 धावा या ठिकाणी त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विशालचं कौतुक करावं लागेल की विशालने एकही चेंडू मिस नव्हता केला. जर का आपण बघितलं तर 5 चेंडू पहिल्याचे खेळून काढले होते आणि शेवटचा चेंडू निर्धाव गेला होता पहिल्या षटकामधला. आकाश आपल्या गोलंदाजीला सज्ज गोलंदाजी मार्कवरती चांगल्या रीतीने टटवलेला चेंडू 2 धावांकरता. फक्त दिशा दिली या ठिकाणी पॉवर नव्हती या स्ट्रोकमध्ये पण 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या. धावसंख्या 2 सरसावली. धावसंख्या होती ती म्हणजे 9. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे आणि विशालचं कौतुक करीन की त्यांनी एकही चेंडू या ठिकाणी मिस नाही केलाय. जिथे जिथे त्या ज्याला रन घ्यायचं म्हणजे धावा घ्यायचं त्याला सुचतंय ज्या ठिकाणी तो धावा करू शकतो त्या ठिकाणी एक एक धाव करून आपल्या संघाला देवा काळजी करून तो पुढे जातोय आणि तिकडे साई सिद्धी संघ या ठिकाणी झुजतोय तो म्हणजे विकेटसाठी. ती विकेट या ठिकाणी त्यांना मिळाली पाहिजे. निर्धाव चेंडू या ठिकाणी गेले पाहिजेत असं त्यांना कुठेतरी वाटत असावं. लोकल संघामधले हे सगळे खेळाडू आणि लोकल म्हणजेच अर्थात प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढीच वाढली आहे. चांगल्या रीतीने टॅप केले आणि बाद ज्या विकेटची या ठिकाणी दरकार होती ज्या विकेटची या ठिकाणी त्यांना अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहे आकाशच्या मार्फत. नवीन फलंदाज आलाय देवा काळजी करून अक्षय. आकाश पुन्हा एकदा साई सिद्धीचा गोलंदाज आपलं वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी टाकतोय. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे ते म्हणजे साई सिद्धीचं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9. चांगल्या रीतीने टॅप केल्या अर्थात 2 धावांसाठी धावसंख्या होते ती म्हणजे 11. सुंदर चेंडू आणि त्यावरती अतिशय उत्कृष्ट फटका या ठिकाणी फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. आकाशाचा पुढचा चेंडू
फार थांबून विचारपूर्वक या ठिकाणी चालतोय. या पहिला विचार केला गोलंदाजाने, आता मात्र विचार करतोय तो म्हणजे फलंदाज. एवढा वेळ काढल्यानंतर फलंदाजाची देखील कॉन्फिडन्स जो लेवल आहे तो या ठिकाणी कुठेतरी तो मिस करतोय, आणि त्याच मिस केलेल्या कॉन्फिडन्सचा फायदा आकाश या ठिकाणी घेऊ शकतो का ते या ठिकाणी पाहायची गरज. चांगला फटका या ठिकाणी, एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एक धावेनंतर संघाची धावसंख्या सरसावेल ती म्हणजे 12. दुसरं षटक या ठिकाणी आकाशचं चालू आहे. आकाश जो पॉज घेतोय या ठिकाणी चेंडू टाकताना, तेवढा पॉज सहसा कुठला गोलंदाज घेत नसावा. हो 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 हो, खूप सुंदर गोलंदाजी या ठिकाणी, पण एक धाव मात्र निश्चित मिळतीये आणि बाईच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षक मात्र या ठिकाणी चूक करतोय. सुमित एक आयोजकाचं काम करत होता, आता मात्र या ठिकाणी खेळ करतोय, यष्टीरक्षकाचं काम करतोय. थोडीशी मिस्टेक त्याच्याकडून होतीये आणि एक धाव नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये मिळाली. या बाईच्या स्वरूपामध्ये मिळालेल्या धावेनंतर संघाची धावसंख्या होतीये ती म्हणजे 13. दुसरं षटक या ठिकाणी संपतंय, अर्थात हे दुसरं षटक एवढं महागडं म्हणता येणार नाही, पण फलंदाज विशालचं या ठिकाणी मी कौतुक करेन. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी त्यांनी या ठिकाणी जी आहे ती दाखवली. नंतरचा गोलंदाज एक हायटेड गोलंदाज या ठिकाणी आलोय, ते म्हणजे ताहिर. आणि ताहिरच्या गोलंदाजीबद्दल ताहिल, ओ हो 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 बढिया, त्यांना नम्र विनंती की बांबू असतील त्याच्यावर जोर देऊ नका. अर्थात अतिशय उत्कृष्ट चौका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायला आहे. सुंदर बॅटला डायरेक्ट हिट चौक्याच्या दिशेने चेंडू जाताना साहिलचा. साहिल याची गोलंदाजी जर आपण बघितली तर अतिशय चांगली गोलंदाजी करता तो फेमस आहे, पण या ठिकाणी टर्न घेतोय, कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे साहिल. आणि अपील केला होता वाईडचा, पण वाईड नव्हता चेंडू, चेंडू एकदम राईट होता. आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. साहिल याचा पुढचा चेंडू कशा स्वरूपाचा या ठिकाणी साहिल मारा करतोय ते बघायची गरज.
होच या ठिकाणी विकेट पतन होत आहे अर्थात चौथा आणि अंतिम षटक या ठिकाणी घेऊन येतोय तो म्हणजे अभिषेक आणि धावसंख्या 3 षटकांमध्ये 21 म्हणजे सन्मानजनक स्कोर जो आपण म्हणतो तो या ठिकाणी आपल्याला वाटतोय की तो या ठिकाणी आहे सन्मानजनक स्कोर. चौथा आणि अंतिम षटक या ठिकाणी मारा करतोय अभिषेक आणि हा झेल सुटलेला आहे आणि विकेट मात्र या ठिकाणी मिळते आहे. चेंडूवरती त्याला विकेट मिळाली भले कॅच या ठिकाणी सुटलाय झेल सुटलाय पण क्षेत्ररक्षण मात्र एकदम अचूक चांगला टर्न झाला या वेळेला चेंडू अभिषेक चेंडू या ठिकाणी मिस होतोय दुसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी जातोय अर्थात 4 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रामधला अजून बाकी आहे. आहा हा हा या ठिकाणी बाद तिसऱ्या चेंडूवरती अशा रीतीने अभिषेकचं जर मी या ठिकाणी दिली नाहीये कारण याचं मला सांगतायत की हे पीच ज्यांनी निर्माण केलं तो म्हणजे अभिषेक. पहिला हात लागला तो म्हणजे स्टम्प्सला आणि त्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी हातामध्ये आला पण अभिषेकच्या झाली ती म्हणजे 22 जो खेळ या ठिकाणी 21 वरती स्थगित झाला होता तो या ठिकाणी एक धावाने सरसावेल आणि 22 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला मिळतीये. शेवटचे दोन चेंडू पहिल्या सत्रामधले बाकी देवा काळजीचा धावसंख्या झाले ती म्हणजे 22 आणि अभिषेक या ठिकाणी मी ज्याचं कौतुक करतो ज्यांनी हे पीच बनवलं त्या पीचचा या ठिकाणी तो योग्य वापर करतोय चेंडूच्या मार्फत या ठिकाणी हुल देतोय पण या ठिकाणी फलंदाज मात्र चोख चांगलं या ठिकाणी पण जर का यष्टीरक्षकाकडून चूक झाली असती आणि या ठिकाणी बाद अभिषेकच्या फलंदाजीवरती 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात 3 गडी त्यांनी बाद केलेत
अर्थात शेवटचा चेंडू घेऊन येतोय. शेवटचा चेंडू काय चौकार लागेल, शेवटच्या चेंडूवरती दोन काढतील, शेवटचा चेंडू काय निर्णय देईल हे आपल्याला आता कळेल. अभिषेक कपूरचा चेंडू, हो हो चांगला चेंडू. आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 24 आणि संघाला जिंकण्याकरता हव्यात त्या म्हणजे 25 धावा. साई सिद्धी या संघाला जिंकण्याला हव्यात त्या म्हणजे 25. हेलो हाय नमस्ते सलाम आ गए. त्याचबरोबर भारत सेवा मंडळाचे माजी सल्लागार शैलेश राणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक या ठिकाणी स्वागत. कुमार क्रीडा मंडळातर्फे आम्ही या सगळ्या अतिथींचं हार्दिक असं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग जमा आहे त्या देखील आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. कुमार क्रीडा मंडळ आयोजित अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा DJ. यानंतरचा सामना असा सामना आहे की जो विकील 9 लालबाग आणि या संघामधला जो संघ जिंकेल तो याच्यानंतर त्यांना सामोरे जाईल. या सामन्यामधला विजयी संघ त्यांची लगेच या ठिकाणी लालबाग बरोबर दोन हात करण्याची क्षमता. या ठिकाणी स्ट्राईक वरती आहे साई सिद्धीचा भाई. जसं काल विनीतने सांगितलं होतं भाई या ठिकाणी खेळायला सज्ज. टोपण नव या ठिकाणी अंडरम बॉक्स क्रिकेटला पुष्कळ असतात. या ठिकाणी वाचलाय देवा काळजीच्या गोलंदाजांनी या ठिकाणी गोलंदाजी मात्र भरपूर चांगली करतायत. थोडा स्पीड पण होता, थोडा टर्न पण होता. चेंडू मात्र या ठिकाणी लो राहतोय. भाईला तो काही कळला नाहीये. भाईची बॅट या ठिकाणी बघूया कशी तळपते ती. त्यांचा हा अर्थात त्यांचा हा दोन्ही लोकल संघ आहेत प्रभादेवी या संघामधले. चांगला चेंडू या ठिकाणी भाईला. दोन चेंडू निर्धाव चेंडू जात आहेत भाईकडून. बघूया तिसरा चेंडू या ठिकाणी कशा स्वरूपाचा या ठिकाणी भाई खेळतोय. धावसंख्या हवे जिंकण्याकरता ती म्हणजे 25. एक धाव मात्र या ठिकाणी लेखबाईच्या स्वरूपामध्ये मिळाली भाईला. बॅट चेंज केली यावेळेला. बघूया बॅट चेंज केल्यानंतर कशा स्वरूपाचा फटका या ठिकाणी भाई मारतोय का.
ज्या शैलीने तो उभा आहे त्या शैलीमध्ये एखादा चौका जरी त्याच्या बॅटेमधून निघाला तर नवल नाही आहे. जी स्टाईल त्याची बॅटिंगची आहे भाईची ती अतिशय उत्कृष्ट आहे. मी सांगितल्याप्रमाणे 2 या ठिकाणी धावा, धावसंख्या या ठिकाणी होते ती म्हणजे 3. आपल्याला माहिती आहे की युट्यूब वरती लाईव्ह मॅच या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा संघ आपल्याला दिसतोय. आपला लोकल हिरो या ठिकाणी भाई या ठिकाणी खेळताना दिसतोय. धावसंख्या झाली म्हणजे 3. पहिलं षटक या ठिकाणी मार्ग असतं. ओहो चांगला चेंडू या ठिकाणी, बायची एक धाव, अर्थात धावसंख्या होते ती म्हणजे 4. अर्थात जर का आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती एक धाव येण्याची गरज आहे. या ठिकाणी चौकार आणि टुडीची गरज नाहीये, पण प्रत्येक चेंडू निर्धाव जाता कामा नये याची जर दक्षता या ठिकाणी साई सिद्धी संघाने घेतली तर मात्र आहा, वरून मारलं असता तर एक धाव नक्कीच मिळाली असती. या ठिकाणी हे षटक या ठिकाणी संपतंय आणि षटकाच्या अखेर धावसंख्या होती ती म्हणजे 4. अर्थात 2 धावा या ठिकाणी पाठी आहे साई सिद्धी संघ आणि या 2 धावा तो कधीही काढू शकेल. पण काढू शकण्याच्या अगोदर मला एक या ठिकाणी बोलावं लागेल की प्रत्येक चेंडूवरती जर का तुम्ही प्रहार करत असाल तर तो प्रहारच आपल्याला या ठिकाणी धावसंख्येचा डोंगर पार करेल. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक समाजसेवक बाबू सोनार यांचं देखील आगमन आणि या ठिकाणी क्रिकेटचं मनोरंजन म्हणजे क्रिकेटचं एक आस्वाद या ठिकाणी सगळे मान्यवर या ठिकाणी घेताना दिसत आहेत. कुमार क्रीडा मंडळ आयोजित अंडरम भव्य टूर्नामेंट आणि आपण काल पाहिलं प्रकाशझोतामध्ये देखील हे सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि प्रकाशझोतामधली एक वेगळी मजा या ठिकाणी रसिक प्रेक्षकांनी घेतली. नामवंत खेळाडू नामवंत संघ या ठिकाणी काल खेळून गेले, आज देखील त्याच स्वरूपाचे संघ या ठिकाणी खेळत आहेत. आता मात्र प्रभादेवीचे दोन्ही संघ एकमेकाच्या समोर ठाकले आहेत. एक आहे तो देवा काजी आणि दुसरा म्हणजे साई सिद्धी. साई सिद्धी संघाच्या फक्त 4 धावा झाल्या आहेत आणि पहिलं षटक या ठिकाणी संपतंय ते म्हणजे देवा काळजीचं. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे. सन्मान देतोय या ठिकाणी हा खेळाडू प्रतीक. त्याला माहिती आहे की आपल्या बॅटेमधून 2D आणि 4 या ठिकाणी निघणार आहेत, पण या ठिकाणी जेवढे चेंडू तुम्ही व्यर्थ घालाल जेवढे चेंडू तुमचे जातील तेवढं दडपण तुमच्यावरती नक्कीच नंतर येईल. त्या ठिकाणी वाईडचा इशारा केलाय पंचानी, दाद मागितली पंचानी, ती दाद स्वीकारली आणि वाईड अर्थात धावसंख्या वाढ 1 धावसंख्या होती ती म्हणजे 5. अर्थात 20 धावांची अजून गरज जिंकायला साई सिद्धी या संघाला. चांगल्या रीतीने ट्रिप केला, एक धाव मिळते संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 वरती. प्रत्येक चेंडू महत्वाचा आणि प्रत्येक चेंडूवरती होणारा प्रहार देखील तेवढा महत्वाचा. पुन्हा एकदा चांगल्या रीतीने टॅप केला, एक धाव मात्र या ठिकाणी मिळते संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 7. दुसरं षटक या ठिकाणी राहुलचे 3 चेंडू झालेत, 3 चेंडू बाकी आहेत आणि तिन्ही चेंडूवरती त्यांनी 3 धावा या ठिकाणी दिल्यात म्हणजे आपला कोटा या ठिकाणी राहुल पूर्ण करतोय. प्रतीक या ठिकाणी आपल्या बॅटेला धार लावून सज्ज आहे, थोडा टॅप करायचा प्रयत्न करतोय कुठे मारू कुठे नको असं झालंय. थोड एक धाव मात्र या ठिकाणी मिळते संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 8 वरती. गोलंदाजाला रोहितला वाटतंय की चेंडू खड्ड्यामध्ये आदळून टर्न झाला, माझी काही चूक नव्हती त्याच्यामध्ये, आला आणि पिचचं निरीक्षण केलं. पुन्हा एकदा चांगल्या रीतीने टाईप केला आणि या ठिकाणी बाद परत प्रतीक तंबूत परत येतोय. स्वप्नील पाटील येतोय या ठिकाणी. संघाची धावसंख्या ती म्हणजे 8 आणि 8 वरती त्यांना एक गडी या ठिकाणी बाद झालाय म्हणजे त्यांनी प्रयत्न केला होता स्लिप मधून हा चेंडू काढायचा पण एज लागलाय आणि तो बाद झालाय. आयोजकाच्या भूमिकेमधून पंचांच्या भूमिकेमध्ये पाटील गेले आणि आज मात्र खेळाडूच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत.
आणि प्रत्येक भूमिका येते चोख करतायत पाटील, पण या ठिकाणी संदीप पाटीलची आठवण करून देतात का ते पाहायची गरज. स्वप्नील पाटील चांगल्या रीतीने टॅप केला, एक धाव मात्र नक्कीच मिळते आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 वरती. दुसरं षटक या ठिकाणी संपलं, अर्थात 9 धावा या ठिकाणी झाल्यात. संघाला जिंकण्यासाठी हव्यात अजून 16 धावा. 12 चेंडू 16 धावा, 16 धावा 12 चेंडू. खरंच या ठिकाणी सामना चुरशीचा होईल याच्यामध्ये वाद नाही. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज या ठिकाणी साई सती संघाला जिंकण्याकरता. बॉलर्स नेम अयुब आलाय गोलंदाजीला. देवाकाळजीचा अयुब या ठिकाणी गोलंदाज. अयुब अयुब हरिओम. ओ हो 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 हरिओम हरिओम आलाय या ठिकाणी गोलंदाजीला देवाकाळजीचा. ओ हो काय टर्न केलाय हरिओमनी, खरं उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी हरिओमच्या पट्ट्यातून निघाला. आणि भाई या ठिकाणी खेळतोय. भाई पहिल्यापासून आपण या ठिकाणी बघतोय की भाईचे या ठिकाणी चेंडू व्यर्थ जात आहेत आणि व्यर्थ गेलेले चेंडू नक्कीच दडपण आणतील नंतर. पुन्हा एकदा टर्न झाला चेंडू, एक धाव मात्र या ठिकाणी मिळते बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळते. संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 10 आणि संघाला बाईक्स ज्या उभ्या आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या बाईक्स हटवायच्या आहेत. व्हॉलंटियर्स लवकरात लवकर त्या बाईक कडे जा आणि मला त्याचे नंबर सांगा, जेणेकरून मी या ठिकाणी क्रिकेट रसिकांना आणि स्पर्धकांना सांगू इच्छितो की जो रोड या ठिकाणी ब्लॉक होत आहे, जो रहदारीचा रोड आहे तो या ठिकाणी ब्लॉक करू नका. तुम्हाला नम्र विनंती. पुन्हा एकदा चांगल्या रीतीने टॅप केलाय आणि एक चांगली धाव या ठिकाणी मिळतीये. आणि पुन्हा स्वप्नील पाटील या ठिकाणी आलाय फलंदाजी करता. भाई मात्र या ठिकाणी एक एक धावे करता झुंज देतोय आणि स्वप्नील पाटीलकडून अपेक्षा आहे की त्यांनी 2 धावा म्हणजे 2-2 4-4 धाव्याची या ठिकाणी झुंजार खेळी करावी, कारण त्यांचं नाव आहे आणि नावाच्या पाटील दिलंय पाटील, अर्थात संदीप पाटीलची आठवण करून देणार स्वप्नील पाटील. आणि पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी, अतिशय उत्कृष्ट फटका स्वप्नील पाटीलकडून. 2 धावांची गरज होती संघाला, याची गरज होती आणि ती गरज या ठिकाणी स्वप्नील पाटील पूर्ण करतोय. अर्थातच एक चांगली फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी प्रभावित करतोय तो म्हणजे स्वप्नील पाटील. धाव संख्या आहे ती म्हणजे 13. संघाला जिंकण्याकरता अजून हव्या 13 धावा. 4 चेंडू झालेत की किती चेंडू झालेत, 4 चेंडू झालेत, 2-2 गो आहे. चार चेंडू 2-2 गो, अर्थात आता मात्र समीकरण आहे ते म्हणजे 8 चेंडू आणि 13 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा धाव होते बाईच्या स्वरूपामध्ये, एक धाव नक्कीच मिळते. बाईचं लक या ठिकाणी आपल्याला स्वप्नील पाटीलचं लकच्या बाबतीत जर भाग्याचा सहारा त्याला मिळतोय आणि अर्थात एक धाव या ठिकाणी मिळते. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 14 आणि जिंकण्याकरता त्यांना हवेत त्या म्हणजे 25 धावांची गरज आहे. माफ करा, 25 धावा या ठिकाणी जिंकण्याकरता हव्या. तर आता मात्र धावा किती हव्यात त्यांना, 11 धावांची या ठिकाणी गरज आहे. माफ करा, देवाकाजी यांनी त्याची नोंद घ्यायची आहे. फक्त 11 धावांची गरज या ठिकाणी साई सिद्धी संघाला जिंकण्याकरता. आणि या ठिकाणी वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केलाय पंच यांनी, अर्थात धावसंख्या या ठिकाणी होते ती म्हणजे 15. अजून 10 धावांची गरज जिंकण्याकरता आणि चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7. 7 चेंडू 10 धावा, 10 धावा 7 चेंडू, 7 चेंडू वरती हव्यात त्या म्हणजे 10 धावा. एकदम अटीतटीची लढाई, काट्याची टक्कर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही संघ या ठिकाणी प्रभादेवीचे, साई सिद्धी संघ आणि देवा काळजी.
हरिओमच्या पुढचा चेंडू त्या ठिकाणी टॅप केलाय. एक धाव मात्र नक्कीच मिळते, अर्थात हे षटक संपतंय आणि सहा चेंडूंचा खेळ बाकी. सहा चेंडूंमध्ये हव्यात 9 धावांची गरज. डीजे धाव संख्या आहे 16, अर्थात 6 चेंडू आणि 9 धावा. कडून या वेळेला अपेक्षा आहे की या ठिकाणी निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी जाता कामा नये. अर्थातच साई सिद्धी संघ, लोकल संघ, देवा काळजी हा देखील प्रभा देवीचा नामवंत संघ आणि या ठिकाणी वाईड चेंडू जाण्याची अपेक्षा होती आणि तो दिला देखील आहे या ठिकाणी. या ठिकाणी मात्र समीकरण बदलत आहे, 6 चेंडू आणि 8 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा एक चेंडू, या ठिकाणी पुन्हा समीकरण बदलत आहे, 5 चेंडू आणि 7 धावा. 7 धावांची गरज जिंकण्याची, 5 चेंडू आणि 7 धावा. अटीतटीचा सामना, प्रत्येक चेंडू या ठिकाणी महत्वाचा. काळजे हृदयाचे काळजे ठोके चुकवणारा हा खेळ आणि या खेळाचं वैशिष्ट्य हेच आहे, दोन्ही लोकल संघ आणि दोन्ही लोकल संघ एकमेकासमोर ठाकलेत. 5 चेंडू आणि 7 धावा, 7 धावा, 5 चेंडू, 5 चेंडू, 7 धावा. कोण एकमेकावरती हावी होत आहे ते या ठिकाणी पाहण्याची गरज. प्रत्येक चेंडू महत्वाचा साई सिद्धीसाठी आणि तेवढाच देवा काळजीसाठी देखील. या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांना अपील होतोय, पंचांनी या ठिकाणी घोषित केलंय चेंडू मात्र अॅक्युरेट आहे, अॅक्युरेसी या ठिकाणी दिसते चेंडूवरती. झुंज देतो या ठिकाणी भाई, अर्थात 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू, 7 धावा, 7 धावा, 4 चेंडू. कोण या ठिकाणी एकमेकावर हावी होत आहे? भाई मात्र या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि या ठिकाणी धावा मात्र या ठिकाणी होत आहेत आणि दुसरी धावा या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय. अर्थात चांगली रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी यष्टीवरती चेंडू लागला पण या ठिकाणी स्वप्नील पाटील या ठिकाणी क्रिसच्या आतमध्ये आणि वाईड चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. अर्थात 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. 2 धावानंतर संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 20 धावा. 20 धावा या ठिकाणी होत आहेत. अजून 5 धावांची गरज आहे जिंकण्याकरता आणि चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4 चेंडू. चार चेंडू आणि आणि या ठिकाणी बाउंड्री आणि 5 धावा या ठिकाणी झाला. हा संघ साई सिद्धी संघ या ठिकाणी विजयी होतोय.